तेव्हा झरांगे पटलाच्या चेल्या चपाट्यानी 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये शेकडो कॉलद्वारे मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी उद्या नगरच्या सभेला येतोय, या नगरच्या सभेला तू येच, तुझी गाडी फोडू, तुला जीवे मारू, अशा पद्धतीचे शेकडो कॉल आहेत माझ्याकडे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 18 पगड जातीची, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, SBC आणि सामाजिक दृष्ट्या मागास लोकांची भूमिका ज्यावेळी मी या महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीडियाच्या माध्यमातून मांडली, तेव्हा झरांगे पटलाच्या चेल्या चपाट्यानी 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये शेकडो कॉलद्वारे मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी SPना भेटतोय, गृहमंत्र्यांना निवेदन देतोय. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामधलं पोलीस प्रशासन गृहखातं समर्थ आहे. इथं अजून महाराष्ट्राचा भेयार झालेला नाही. मी उद्या नगरच्या सभेला येतोय, या नगरच्या सभेला तू येच, तुझी गाडी फोडू, तुला जीवे मारू, अशा पद्धतीचे शेकडो कॉल आहेत माझ्याकडं. आणि तुझे पोस्टर फाडलेले आहेत, तू बीडमध्ये ये, तू संभाजीनगरमध्ये ये, अशा पद्धतीची गलिच्छ भाषा बोलणाऱ्या सगळ्या चेल्याचा पट्ट्यांना माझं सांगणं आहे, अरे हा लक्ष्मण हाके रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे. हा लक्ष्मण हाके फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या समतेच्या विचाराचा जाणीव प्राप्त झालेला लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या न्याय हक्काच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी मी रस्त्यावरती उतरतोय. आणि मी नगरला येतोय, हेलिकॉप्टर मधून नाही येत, मी नगरला बाय रोड येतोय. अरे चॅलेंज व्हर्च्युअल पद्धतीनं काय चॅलेंज करताय? अरे रोड न येत असताना हलगी लावून उद्याच्या नगरच्या OBCच्या मेळाव्याला येतोय. तेव्हा चेल्या चपाट्यानो अवकाशात रहा, कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा, महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचाराचा हा माणूस आहे. महाराष्ट्रामधल्या समतेचं तत्व 400-450 जाती उपजाती स OBC विजयंती SBC मुस्लिम समाजातल्या OBC बांधवांच्या मनामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे, ती भावना घालवण्यासाठी उद्या आम्ही नगरचा मेळावा घेतोय आणि त्या मेळाव्यामध्ये वाजत गाजत येतोय.